बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते अशी ओळख असणारे सोनवणे साखर कारखानदार दोन साखर कारखाने चालवत जिल्हा परिषदेच्या राजकारणात ते पुढाकार घेत होते. ज्योती मेटे की बजरंग सोनवणे हा तिढा बराच दिवस चालल्यानंतर शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांच्या नावाला पसंती दिली. जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेला सोनवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये 5,09,807 मते मिळवली होती. मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनामुळे एक गठ्ठा झालेला मराठा समाज प्रस्थापित नेत्यांनाही मोजायला तयार नसल्याने बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांच्या समोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जाते. बीडच्या राजकारणात मुंडे परिवाराचे वर्चस्व, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा, पक्षांतर्गत संघर्ष करणाऱ्या नेत्या पंकजा मुंडे, डॉक्टर प्रीतम मुंडे आणि त्यात आता अजित पवार गट असल्याने धनंजय मुंडे यांचीही साथ असल्याने नेमकं महायुतीला कसं हरवायचं हा पेच आघाडी समोर होता. आता उमेदवार जाहीर झालाय, निवडणूक कोणात रंगणार हेही स्पष्ट झालंय, पण पंकजताईला सोनवणे हरवू शकतात का अशी चर्चा सुरू झालीय. पण खरंच असं शक्य आहे का? आणि असेल तर शरद पवार यांची काय रणनीती असणार आहे? बजरंग सोनवणे यांनाच तिकीट का दिलं? या सगळ्या मुद्द्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी आदिती खडकीकर, तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी. आता बजरंग सोनवणे यांचा राजकीय प्रवास कसा होता ते अगोदर पाहूया. बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे मूळ समर्थक होते. ते मूळ केज तालुक्यातले आहेत. याच तालुक्यात येडेश्वरी नावाचा साखर कारखाना ते चालवतात. केज तालुक्यातील चिंचोली माळी या जिल्हा परिषदेच्या गटातून बाबाराव आडसकर यांच्या तिसऱ्या पिढीतील ऋषिकेश आडसकर यांना पराभूत करून ते निवडून आले. तसेच रमेश आडसकर यांच्या पत्नी अर्चना आणि बजरंग सोनवणे यांच्या पत्नी रसिका यांची लढत युसुफ वडगाव गटात झाली. त्यात सोनवणे यांच्या पत्नी निवडून आल्या. जिल्हा परिषदेच्या राजकारणात आघाडीवर असणारे बजरंग सोनवणे यांनी पक्षांतर्गत फुटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले. पूर्वीही त्यांनी निवडणूक लढवली होती. बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कापून भाजपानं यावेळी पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यातील वातावरण विलक्षण प्रभावी आणि गुंतागुंतीचं होणार अशी शक्यताही दिसते, कारण इथे मनोज जरांगे फॅक्टर चालू शकतो अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपानं इथं अधिकची ताकद लावली आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्या जागेसाठी शिवसंग्रामचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे व अलीकडेच पवारांसोबत आलेले बजरंग सोनवणे यांच्यात चुरस होती. मात्र शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. पक्षातील फुटीनंतर सोनवणे हे अजित पवारांसोबत होते. ते अजित पवार व धनंजय मुंडे यांचे समर्थक मानले जायचे. मात्र जिल्हाध्यक्ष पद काढून घेतल्यापासून ते नाराज होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तेव्हाच त्यांना बीड मधून उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. तो अंदाज खरा ठरला आहे. 2019 त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवून मोठ्या प्रमाणात मतं मिळवली होती. आता शरद पवार ठाकरे सेना यांची सहानुभूती, बाबनगीते यांचे संघटन आणि मराठा फॅक्टर या गोष्टी अत्यंत महत्वाच्या भूमिका बजावू शकतात. त्यामुळे बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होऊ शकते अशी चर्चा आहे. सोबतच जो भाजपातला अंतर्गत कलह आहे ज्यामुळे पंकजा मुंडे यांना नेहमीच संघर्ष करावा लागला त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. जर तसं झालं तर मुंडे यांना ही निवडणूक अधिक अवघड जाऊ शकते असंही बोललं जात आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.